नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील प्रकरण आठवे धातू विज्ञान याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, इयत्ता आठवी नववीला तुम्ही मूलद्रव्यांचे वर्गीकरण अभ्यासलेलं आहे. तुम्ही सांगू शकता का मूलद्रव्यांचं वर्गीकरण? अगदी बरोबर, मूलद्रव्यांचं वर्गीकरण विद्यार्थ्यांनो आपण तीन गटांमध्ये, प्रामुख्याने दोन गट पडतात, त्याचे धातू मूलद्रव्य आणि अधातू मूलद्रव्य. परंतु धातू मूलद्रव्य आणि अधातू मूलद्रव्य, त्यामुळे शास्त्रज्ञांच्या नंतर असं लक्षात आलं की काही मूलद्रव्य असे पण आहेत की जे धातूचे पण गुणधर्म दाखवतात आणि अधातूचा पण गुणधर्म दाखवतात. म्हणजेच काय? सिलिकॉन सारखा मूलद्रव्य विद्यार्थी मित्र, सिलिकॉन ला चकाकी पण असते, पण सिलिकॉन हा उष्णता विद्युत यांचा काय असतो? दुर्वाहक असतो. मग अशा स्टेजला आपण काय म्हणतो? तर अशा स्टेजला आपण धातू सदृश सांगतो. म्हणजे धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य आणि धातू सदृश मूलद्रव्य असं मूलद्रव्यांचं आपल्याला वर्गीकरण इयत्ता आठवी किंवा नववीला आपण अभ्यासलेलं. त्याचप्रमाणे काही गुणधर्म सुद्धा अभ्यासलेले आहेत, तसंच त्यातला असणारा फरक पण अभ्यासलेला. मग सर, आपल्याला धातू विज्ञान या इयत्ता दहावीमध्ये अतिरिक्त काय अभ्यासायचं? छान प्रश्न. आपल्याला धातू आणि अधातू माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन का चार वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये असा एक प्रश्न आला होता की आपण तर धातू आणि अधातू यांचा फरक तर बघितलेलाच आहे, परंतु प्रश्न बघा कसा होता की धातू आणि अधातूंचं भौतिक गुणधर्मांवर आधारित फरक स्पष्ट करा. बघा, तुम्हाला माहितीच आहे आपण जर आपल्या पृथ्वीचा विचार केला तर 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. आणि अशी निर्मिती होत असताना अनेक अशा काय घडल्या विद्यार्थ्यांनो? घडामोडी घडल्या. त्याचाच परिणाम तुम्हाला माहिती, खनिजांची निर्मिती झाली, धातुके निर्माण झाले, काही स्थायू रूपात आढळले, काही वायू रूपात आढळले, तर काही द्रव रूपात आढळले. म्हणजे हा थोडक्यात पदार्थांच्या यात आल्या अवस्था. आज आपल्याला धातू आणि अधातू यांच्या संदर्भात सर्वात प्रथम मी तुम्हाला धातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजेच थोडक्यात धातू आणि अधातूंचे वर्गीकरणच अभ्यासणार आहोत, पण ते भौतिक गुणधर्मांवर आधारित अभ्यासणार. मग धातूंचं वर्गीकरण जर करायचं झालं तर आपण धातू सहसा स्थायू अवस्थेत आढळतात. कोणत्या अवस्थेत आढळतात? स्थायू अवस्था. आता तुम्हाला माहिती स्थायू अवस्था म्हणजे काय? अर्थातच स्थायू म्हणजे ज्याला चकाकी असते. परंतु याला एक अपवाद आहे विद्यार्थ्यांना या धातूंना, तो म्हणजेच अगदी बरोबर पारा. बरोबर आहे, पारा जो हा धातू आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कोणत्या अवस्थेत आढळतो? तर तो द्रव अवस्थेत. मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः धातू ही कोणत्या अवस्थेत आढळतात? स्थायू अवस्थेत. परंतु त्याला अपवाद जो आहे तो पारा आहे. हे छोटे छोटे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि म्हणूनच आपल्याला याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आता स्थायू अवस्था तुम्हाला माहिती आहे की स्थायू म्हणजेच काय? निश्चित आकार असणे आणि आकारमान असणे. त्या अवस्थेला आपण काय म्हणतो? इयत्ता आठवी नववीला आपण याविषयी काय केलेला आहे? अभ्यास केलेला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो दुसरा जो गुणधर्म आहे तो म्हणजे चकाकी असते. धातूंना काय असते? चकाकी असते. तिसरा जर गुणधर्म अभ्यासला, भौतिक गुणधर्म, तो म्हणजे उष्णता. धातू हे उष्णता आणि विद्युत यांचे काय असतात? सुवाहक असतात. म्हणजे ज्याच्यातून सहजरित्या विद्युत धारा वाहून जाते. विद्यार्थ्यांनो जर आपण बघितलं या ठिकाणी तुम्हाला काय दिसते आहे? बरोबर, वायर. आपण तिथं सहज वायर असं म्हणतो, पण ती वायर म्हणजे नक्की काय? अगदी बरोबर, तर त्यामध्ये जे प्लास्टिक कोटिंग आहे, पण त्या प्लास्टिक मध्ये असते विद्यार्थी मित्रांनो तांब्याचे तार. बरोबर, तांबं म्हटलं की हे सर्वोत्तम असं काय आहे? सुवाहक आहे. कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात, मी अभ्यासलेलंच आहे मुक्त इलेक्ट्रॉन, या मुक्त इलेक्ट्रॉनांची संख्या कशी असते? सर्वात जास्त असते. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो तांब हे सर्व धातूंमध्ये सर्वोच्च असं काय आहे? सुवाहक आहे.
सविसतुला तुम्ही याविषयी काळेले जागा सुद्धा तुम्ही अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो गुणधर्म आपण विचारात एका विद्यार्थ्यांनो, सर्वच धातू हे कठीण असतात, काठिण्यता. जसं तुमच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न जे असतात सोपी असतात गणिताच्या बाबतीत, परंतु पुढची काही प्रश्न जी असतात ती काठिण्य पातळी, म्हणजे तुम्हाला तुमचं काय चालावं लागतं, डोकं म्हणजे तर्क, बरोबर आहे, म्हणजे कठीण असतं. सर्वच धातू हे कठीण असतात, पण याला देखील अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो. ते म्हणजेच अवर्ण सारणीमध्ये गण एक जो आहे, अगदी बरोबर, गण एक मधील असणारे जे मूलद्रव्य आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, हे धातू मात्र याला अपवाद आहे. कारण ते धातू मऊ आहे आणि सहज त्याने हे धातू काय केले जातात, दापले जातात. पुढचा गुणधर्म आपण बघूया विद्यार्थ्यांनो, तो म्हणजेच धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. इयत्ता नववी मध्ये विद्यार्थ्यांनो द्रवणांक आणि उत्कलनांक तुम्ही बघितलेला आहे की स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यावर, त्याला उष्णता दिल्यानंतर ज्या विशिष्ट तापमानाला ते स्थायूचं रूपांतर हे द्रव रूपात होत असतं, तो त्याचा काय असतो, तो त्याचा द्रवणांक असतो. म्हणजे सर स्थायूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक, त्याला इंग्लिश मध्ये आपण मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक काय असतात, उच्च असतात. पुढचा जर आपण गुणधर्म विचारात घेतला, अगदी बरोबर, इयत्ता नववीला तुम्ही ध्वनी हा पाठ अभ्यासला, त्या ध्वनीमध्ये तुम्ही नादमयता, नाद जसं आता आपण ठराविक कालावधी झाला, अर्धा तास झाला की घंटा वाजते, बरोबर आहे, मग घंटा वाजते म्हणजेच काय, अर्थातच नाद म्हणजे ध्वनी निर्माण. मग काही जे स्थायू पदार्थ विद्यार्थ्यांनो, त्या काही धातूंवर जर आपण आघात केला तर त्यापासून ध्वनी निर्माण होतो, म्हणून याच गुणधर्माला नादमयता असं म्हणतात. हे धातू जे आहे हे नादमय हा गुणधर्म देखील, हे आपण धातूंबद्दल अभ्यासलं होतं. मग आता धातू बरोबरच अधातू देखील अधातूंचे असणारे भौतिक गुणधर्म आपण विचारा. अधातूंच्या भौतिक गुणधर्मांमध्ये अधातू हे तीनही अवस्थांमध्ये आढळतात, स्थायू अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था. याला मात्र एक अपवाद आहे, तो म्हणजे ब्रोमिन, अगदी बरोबर. त्यानंतर अधातूंचा दुसरा गुणधर्म आपण लक्षात घेऊया, तो म्हणजेच अधातूंना चकाकी नसते, शाइनिंग. विद्यार्थ्यांनो कार्बन बघितलं, कार्बन अगदी बरोबर, कागद घेतला, कागद जाळला की त्याचे काय होते, राख होते किंवा ते काळा काळा होतो. मग कार्बन हा काय, अधातू, त्याला चकाकी असते का, नाही, बरोबर. मग अधातूंना चकाकी नसते, त्याला देखील अपवाद आहे, तो म्हणजे आयोडीन. विद्यार्थ्यांना आयोडीनच्या बाबतीत तुम्ही अजून एक गुणधर्म अभ्यासलेला, आयोडीन हा कोणता प्रकारचा पदार्थ आहे असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगा, अगदी बरोबर, आयोडीन हा संप्लवनशील पदार्थ, काय आहे, संप्लवन.